कारण टंचाई सदृश परिस्थिती असताना खऱ्या अर्थाने शासनाने टंचाईची मीटिंग घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास घेतला पाहिजे. आज पर्जन्यमान काय आहे, कुठे पाऊस पडतोय, कुठे पाऊस पडलेला नाही, याचा अभ्यास करायला शासनाला आहे. परंतु माझं असं मत आहे की शासन या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. मी कुठल्या पक्षाचा म्हणून एखाद्या पक्षाला आरोप करणार नाही, परंतु खरं तर दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा मला सांगा प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत आहे का, शेतकऱ्यांचा विचार करत आहे का? मला सांगा, खरीप गेलेला आहे, आज आपला सगळा मान्सून वाया गेलेला आहे, आपल्याला कुठल्याही परतीच्या पावसाची सुद्धा आशा राहिलेली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जी उरली सुरली पिकं आहेत आज या भागातील जे बागायत क्षेत्र असत हे जर टिकवायचं असत तर खऱ्या अर्थानं आपल्याला म्हैसाळ योजनेचं पाणी सोडणं गरजेचं असताना सुद्धा आज प्रवासात इथे कार्यालयामध्ये गेलो, इथल्या अधिकाऱ्यांशी भेटलो, त्यांनी सुद्धा एक म्हणणं मांडलं की वेळोवेळी तुम्ही वेळेत सगळेजण मागणी करत नाही, तुमची मागणी एकत्रित सगळ्यांची आली पाहिजे. प्रभाकर भाऊ, फक्त तुम्ही कुंभारी कोकरीवाले चिपकेळीवाले रेवणावाले इकडे मागणी करता, परंतु आमच्या भागातली इकडे पश्चिम भागातली शेतकरी मागणी करत नाही, ती गाव मागणी करत नाही अशा पद्धतीनं. त्यामुळं तुम्हाला वेळोवेळी ते दिलं जात, परंतु मागणी न करता आज टंचाई मधून निधी उपलब्ध करून मला एक आठवण सांगायची वाटते. पूर्वी शासन काय करत होतं, लाईट बिलाचे पैसे टंचाई मधून भरले जायचे, शेतकऱ्यांच्याकडे सगळ्यांना गावला जायचं नाही, आता का भरले जाते? आज टंचाई मधले पैसे कुठे गेलेले आहेत, टंचाई मध्ये पैसे कोण खर्च करते मला सांगा. आज टँकरनं पाणी पुरवठा करायची परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे, याच्यावरती जो खर्च होणार आहे त्याच्यापेक्षा शासनानं कायमस्वरूपी आपण जर या योजनेला लाईट बिलचे पैसे त्यांना अदा केले, पाणीपट्टी अदा केली. आता जिल्ह्यामध्ये कारखाने आहेत, पूर्वी पद्धत होती की कारखान्यामार्फत पाणीपट्टी भरली जायची, शेतकऱ्यांची पाणीपट्टी भरली जायची आणि नंतर ऊस बिलामधून त्याची कपात केली जायची. आता का ही पद्धत चालू नये का म्हणून तुम्ही शेतकऱ्याला वेटीला धरलेला आहे. माझं प्रशासनाला एवढंच मत आहे की पाणी सोडा. मगाशी सांगितल्याप्रमाणे खरं सगळ्या भागाचा विचार करा. आज देवनाळ मेडिगिरीवाल्यांनी मागणी केली, त्यांनी आंदोलन केलं म्हणून त्यांच्या पुढचं पाणी सोडतात. अरे प्रत्येक भागाचा विचार करा, तुम्ही अभ्यास करा की कुठं कुठं पाण्याची गरज आहे, कुठल्या क्षेत्राला कुठल्या शेतकऱ्यांना अडचणी आहे, याचा अभ्यास प्रशासनानं केला पाहिजे आणि ताबडतोब कारवाई केली पाहिजे. अन्यथा आज जसं देवनाळकर आणि मेंढीगिरीकर एकत्र आलेले आहेत, खोजानवाडी उंटवाडी या भागातले सगळे शेतकरी आलेले आहेत, तुम्ही राजकारण बाजूला ठेवा. आपल्या शेतात पाणी आलं, पिकं पिकली, आपलं घर पोट भरलं तर पुढे राजकारण करायला आपल्याला अर्थ आहे. माझं मत आहे सगळ्यांनी आपल्या पक्षाचे झेंडे घरी ठेवावे आणि अशा आंदोलनासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन तीव्रपणे आंदोलन केलं पाहिजे. नक्कीच आमचे आमदार साहेब सुद्धा वेळोवेळी याच्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती बसून आंदोलन केलं, म्हणजे आपले प्रश्न विधानभवनात पण गेलेले आहेत. परंतु या झोपलेल्या सरकारला जाग येत नसत तर यांना जाग केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन या पुढच्या काळात तीव्र आंदोलन केलं पाहिजे. बापू पाटील साहेब, तुम्ही नेतृत्व करा, आमची माणसं सगळी तुमच्या भागा लागतील, परंतु राजकारण बाजूला ठेवूया आणि सगळी एकत्र येऊया आणि आपला तालुका नक्कीच शेतकरी फार चांगले आहेत आपल्या तालुक्यातले. आणि मगाशी संजू भाऊनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कामगार म्हणून ठेवण्यासाठीच हा प्रयत्न वारंवार झालेला आहे. यासाठी तरुण पिढीनं जागरूक होणं गरजेचं आहे. आज आपल्या हातात लाठी घेतल्याशिवाय पुढची माणसं आपलं काम करणार नाहीत हे डोक्यात घेतलं पाहिजे आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व आम्हाला करायला सांगा. आम्ही पुढे करू आणि आमच्यावर केसेस घेऊ, परंतु त्याशिवाय भांडल्याशिवाय काही मिळणार नाही एवढं डोक्यात ठेवा आणि इथच्या पुढच्या काळामध्ये आपण आंदोलन तीव्र करावं. पाणी आलंच पाहिजे, प्रशासनानं आश्वासन दिलेलं आहे, 4 दिवस वाट बघूया.
नाही आलं तर माझं मत आहे त्या तलावामध्ये जाऊन बसूया, कुठं पाणी येते त्या कॅनलमध्ये जाऊया, काय होईल त्या पद्धतीने आपण आंदोलन करूया आणि पाणी आणूया, एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. जय सर्वांना, जय महाराज. आज आपले देवना गावातील या आपल्या आसपासच्या खेड्यातील भोजनवाडी, देवना, काचेपूर, अंबलवाडी, मुंडवाडी या सर्व गावातील पाणी प्रकल्पासाठी शेततळावर पाणी सोडावं, चारा छावणी चालू करावी ह्या अनेक प्रश्नासाठी आपण इथं जमलो असून खास म्हणजे विष्णू प्रभाकर भाऊंचं पण मी ऐकलं आणि नानांचं पण ऐकलं. खरोखर तिने आज ती इथं सर्व पक्षाची झेंडीची घरात म्हणून सर्व कार्यकर्ते नेते जी इथं आलेले ते कोणत्याही पक्षासाठी आलेले फक्त या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी इथं आलेले, त्याबद्दल ह्या सर्व नेत्यांचं मी इथं स्वागत करतो. पहिल्यांदा असं सर्वांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजकारण सोडून जर एकत्र आलं तर नक्कीच त्याला कुठं वाचा पुसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही परवाच बॉम्बोमा आंदोलन घेतलं होतं जगमध्ये, तेव्हा नाना आले होते पाठिंबा देण्यासाठी, तर त्यावेळी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिल्यानंतर परत जेवणाची काही लोक तिथं आली होती, त्यावेळी पण आम्ही नाना चर्चा केली होती की साहेब असं जेवणाचा प्रश्न आहे, शेततळावर लागून जे एक विहीर आहे तर तापूनच जर ते विहीर पाणी सोडलं तर किमान गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि परत शेतीसाठी काय करता येईल त्याचं निवेदन करूया. तहसीलदारमध्ये त्याला ग्रामसेवक भेटा आणि मागणी तसं द्या, अर्ज द्या, करूया लगेच झालं, पत्र दिलं सगळं झालं, ते विषय तिथं संपला. दोन तीन दिवसापर मी प्रांत अधिकारी नेमला, त्यांना भेटलो, ते म्हणले आंदोलन करायची वेळच येणार नाही, त्याच्या आधी आम्ही सर्वांना भेटलो म्हणून तो मसाजी अधिकारी पुरवतो आणि मला काय करता ते करतो. आता परिस्थिती अशी झाल्या की जी गेंड्याच्या कातडीचं प्रश्न असत तिथे जर त्यांना काट्यान मारायचं त्यांना त्यांना तिची गळच येणार अशी परिस्थिती झाल्या. आज फक्त नाना ह्या आंदोलनासाठी फक्त टायर पेटलाय, पण ही चार वर्ष जर पाणी नाही सोडलं तर काय काय पेटवावं लागले मी शक्यता सांगता येणार नाही. हा माझं मी त्यांना बाहेर आवाहन करतो या पक्षाकडून, कारण खोद काळ जर तुम्ही बघितला तर 5-6 वर्षापूर्वी या अशा आंदोलनासाठी तीव्र आंदोलन करण्याला भाग पाडलं त्या प्रशासनानं आणि या तीव्र आंदोलन करण्याची जी वेळ त्या त्याला कारणीभूत प्रशासन ठरलं होतं म्हणून 5-7 वर्षीपूर्वी भूतकाळ काढून बघा शिवसेनेनं तहसीलदार ऑफिस पेटवलं होतं, तर तशीच वेळ परत या प्रशासनावरती यावी लागेल असं मला वाटतंय. आता जर आपण पाटील म्हटले की हायवे बंद करूया बरोबर आहे, हा रस्ता रोपी होय आणि हा रस्ता रोप बरोबर आहे, बापाटी म्हणला की हायवे बंद केला पाहिजे ना, हा रस्ता रोप आपण केला की लोक एसटी मार्गे चालले जातात अशी परिस्थिती आहे. तर एक दिवस हायवे बंद करूया, जेल काय शिवसेनेच्या लोकांना जेल काय नवीन नाही, बसायला तरी तयारच आहे, पण हा येणाऱ्या 4 दिवसामध्ये मी या प्रशासनाला जाहीर आवाहन करतो, पत्रकार बनतो, पोलीस बनतो, ऐकलं सर राहुलचे ऐका इथे गुन्हा दाखल करा, पण ह्या 4 दिवसात जर पाणी ह्या जेवणा गावाच्या शेततळावर आलं नाही तर आज टायर पेटवलाय उद्या काय पेटवू त्या दिवशी तुम्हाला कळेल. एवढं बोलून मी थोडं शब्द संपवतो. जय जय महाराज.